सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बालसंघाच्या वतीने तेजस आणि सोमनाथ गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज हरेश मांडवकर. आज मात्र खूप चांगला खेळ बालसंघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निश्चित आम्ही देखील यूट्यूबच्या माध्यमातून बाल आणि मानपाडा या सामन्याचा निश्चित आनंद घेतलाय. तर मेगा फायनलचा सामना, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथं मात्र मोठा फटका बिरकावून दिलाय चेंडूला. डीप मिड विकेटला चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार 4 धावांसाठी. डीजे थँक्यू डीजे. तर त्याच दरम्यान सन्माननीय कैलास शिंगटे साहेबांचं देखील इथे आगमन झाले या व्यासपीठावरती. तसेच सूर्यकांत धुळे समाजसेवक जुव्वेली गावचे, त्यांना देखील मी विनंती करतो या व्यासपीठावरती. तर सन्माननीय रितेश गडगे साहेबांना देखील विनंती करतो या व्यासपीठावरती. आणि आमचे समालोचक महेश धुळे यांना देखील मी विनंती करतो या आपण देखील व्यासपीठावरती. तर मेगा फायनलची लढत पहिल्याच चेंडूवरती इथे चौकार आलाय तेजसच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. ते मात्र खूप चांगला झेल, पहिला धक्का लागेल तो म्हणजे बाल संघाला. तेजस बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. आज मात्र शेवटचा दिवस होता या स्पर्धेचा. मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. दोस्ती 11 सावरे विपक्ष भाल, एक बिग फाईट मॅच, एक बदलापूर विभागातील दादा संघ, तसेच एक कल्याण डोंबिवली विभागातील दादा संघ. मात्र आजच्या दिवसात मेगा फायनलच्या लढतीत निहाल वन डाऊनचा फलंदाज, स्ट्राईक एंडला फलंदाज. कोलवा टप्प्या चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाईल. तर मात्र दोन्ही संघांचं मात्र ध्येय एकच असेल की जय बजरंग चषक 2020 हे पर्व, तो मात्र प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे या ध्येयाचा मात्र ते मात्र पाठलाग केला जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिल्या दिवशी खूप चांगला खेळ दोस्ती 11 सावरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर हरेश मांडवकर गोलंदाजी मार्गवरती सज्ज, स्ट्राईक एंडला फलंदाज. तर माझा खूप चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने चेंडूला खेळून काढले डीप एक्स्ट्रा केवर कव्हर मधून. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. आठ धाबा धावफलकावरती 3 षटकांचा सामना आहे. तर मात्र जर विचार केला 9 धाबा धावफलकावरती तर स्ट्राईक एंडला फलंदाज निहाल मात्रे. पुढचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला बिरकावून दिलंय. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती तेजस. ते मात्र थोडेसे फंबल होत आहेत तोपर्यंत त्या धाबा मिळतील. त्या 3 धाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावफलक पुढे सरकते, धावफलकावरती धावा लागतील त्या 12 धावा. पहिलं षटक गोलंदाज हरेच. खूप चांगला खेळ आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये बाल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चारी बाजूने प्रेक्षकांची गर्दी या मेगा फायनलच्या सामन्यासाठी पाहायला मिळते. व्यासपीठावरती एक दमदार व्यक्तिमत्व देखील मंगेशदादा विनायक धुळे यांच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन तर मात्र येईल. निश्चितच 3 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा. तर चेंडू फुलटॉस चेंडू तर मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंतही
तर पहिलं षटक इथून संपत आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 13 धावा डीजे. थँक्यू डीजे. तर त्याच दरम्यान सन्मान्य शंकर भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. तर सन्मान्य जगन नवले साहेबांचं देखील इथे आगमन झाले. सर्ष सर्ष मनपूर्वक स्वागत. तर मेगा फायनलची ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिलं षटक इथून समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 13 धावा. दुसरा षटक इथून मात्र घेऊन आलाय गोलंदाज अनिकेत, ज्याच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर सन्मान्य दिनेश धुमाळ साहेबांचं देखील इथे आगमन झाले. या दादा व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. तर दुसरा षटक तर मात्र खूप चांगला चेंडू होता, मात्र यष्टी रक्षक बीट झालेत. चेंडू जाईल लॉंग स्टॉप एंडकडे आणि आज चौकार प्राप्त होईल बॅटच्या स्वरूपाने आलेला तो म्हणजे बाल संघाला डीजे. थँक्यू. तर धावफलक वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17 धावा. दुसरं षटक गोलंदाज अनिकेतचं. पुढचा चेंडू अकोटप्पा चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सोमनाथच्या बॅट मधून येणार हा दमदार षटकार. तर जगदीश पाटील सरांना विनंती असेल की समालोचन कक्षाही संपर्क करा आपण. तर 23 धावा धावफलकावरती इथे मात्र 10 का दम दाखवतो ह्या फलंदाज सोमनाथ नावकुरे. आताचा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज. ते मात्र खूप चांगला खेळ बाल संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये. पुढचा चेंडू एकदा अकुटप्प्या चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेग रिझनला. चेंडू जाईल 152 सीमा पार 4 धावांसाठी. निश्चितच 2 मॅन ऑफ द मॅच चा किताब आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती आहे. खूप चांगली फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 27 धावा. पुन्हा एकदा अनिकेतचा चेंडू कोलाडप्प्या चेंडू तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे लॉन्ग ऑनला क्षेत्र सगळ्यात हरेश. इथून मात्र सोमनाथची खेळी संपुष्टात येईल. तर मात्र अजून एक धक्का लागेल तो म्हणजे सोमनाथ राणे बॅक टू पवेलियन. तर सन्मान्य अविनाश शिंदे साहेबांना देखील विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. जय बजरंग चषक 2020 मध्ये मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोस्ती 11 सावरे विपक्ष बाल. 27 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल म्हात्रे स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र आहे तो निहाल म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडला निखिल म्हात्रे. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाज अनिकेतने. तर मोठा मासा गळाला लावलाय. पुढचा चेंडू फुलटा चेंडू भिरकावून देतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चेंडू येईल 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी.
यू थँक्यू डी जे. धावफलकावरती धावा झाल्या त्या 31 धावा. तर मात्र निहाल म्हात्रेच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. पुढचा चेंडू एकदा आखू टप्प्या चेंडू. दिल स्कूपचा हा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची संगता. दोन षटक समाप्त आलेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 31 धावा म्हणजे 15.50 च्या सरासरीनं धावफलक पुढे सरकते. डीजे शेवटचं षटक स्लॉगरचं षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋषी ज्याच्या माध्यमातून पहिल्याच दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू इथं आता खोलवा टप्प्या. चेंडू बॅक टू द बॉल. चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक येतील पर्यंत या खूप चांगली फेक की धावची संधी होती तर थोडीशी चूक करतोय गोलंदाज. तोपर्यंत दोन धावा निश्चितच कंप्लीट केल्या जातील. तर चेसिका ब्रॉडबँडचे प्रोपरायटर नयन दुबे यांना देखील मी विनंती करतो या आपण व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था इथे मात्र करण्यात आली आहे. पुढचा चेंडू आखू टप्प्या. चेंडू बिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड्स करे ग्रीसनच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया 1000 बार शुक्रिया तुमने जूनियों का साथ. थैंक यू मुझे तो निश्चितच मी इथे मात्र आभार व्यक्त करीन ज्यांनी आम्हाला कॅश प्राईज निश्चितच प्रथम पारितोषिकाचा आम्हाला लाभले ते म्हणजे माननीय श्री राजेंद्रदादा भगवान धुळे व रविराज कंपनी यांच्या माध्यमातून 51,000 रुपये कॅश प्राईज निश्चितच आम्हाला लाभलं आहे त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेन. तर प्रवीण शेठ रामचंद्र राऊत यांचं देखील मी आभार व्यक्त करेल. पुढचा चेंडू कोलोटाप्या. चेंडू खूप चांगला फटका ऑन साईडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत वाडीश. लॉंग ऑनला हरेश आहेत. तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या जातील त्या दोन धावा. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 41 धावा. तर मी आभार व्यक्त करेन ते म्हणजे आमचे दिनेश हरिचंद्र धुमाळ साहेबांचं की त्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज दिलं. तर मी सन्मान्य मंगेशदादा विनायक धुळे यांचं देखील इथे आभार व्यक्त करीन त्यांनी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं कॅश पारितोषिक दिलं. पण एकदा ऑन साईडला चेंडूला बिरकावून दिलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागेल तर म्हणजे भाल संघाला. तर मी आभार व्यक्त करेल आमचे माननीय श्री राहुल शेठ पाटील यांचं. यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक चषक प्राप्त झालेत प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे. तर मी आभार व्यक्त करेन सन्माननीय अमरीश विष्णू गडगे साहेबांचं की प्रत्येक सामन्यासाठी जो सामनावीराचा पुरस्कार दिला जातो तो मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय. तर मी आभार व्यक्त करेन सन्माननीय संदीप बैकर साहेबांचं की ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर इथे मात्र आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय. तर मी आभार व्यक्त करेन दक्ष अनिल भोईर यांचं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट इथे मात्र पुरस्कृत करण्यात आले. पुढचा चेंडू तर मात्र लॉंग ऑनला चेंडूला बिरकावून दिलंय. एकदा कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न असेल. धावचीची संधी. आणखी एक फलंदाज बाद होईल. तर मी आभार व्यक्त करेल उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला शूज इथे मात्र प्राप्त झाले त्या स्पर्धेचे लाडके आयोजक निलेश कालेकर यांच्या माध्यमातून. आणि मी सन्माननीय राऊटशेल पाटील साहेबांचे पुन्हा आभार व्यक्त करेल की ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक चषक आम्हाला इथे मात्र प्राप्त झाले. तर मी आभार व्यक्त केले सन्माननीय निखिल बैकर आणि नंदू कराळे साहेबांचं ज्यांनी आम्हाला 4 दिवस पाण्याची सोय केली. शेवटचा चेंडू असेल.
शेवटचा चेंडू या षटकातील. मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. पहिलं सत्र इथून समाप्त झाले, धावफलकावरती धावा लागल्यात त्या 43 धावा. तुम्ही आभार व्यक्त करीन आमचे हरिश्चंद्र मराठे साहेब, पांडुरंग मराठे साहेब आणि मारुती मराठे साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला इथे मात्र प्राप्त झालंय. हॅलो, 43 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या, 44 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तर निश्चितच बाल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाल संघ जर या सामन्यामध्ये अंतिम फेरी विजयी झाला तर मात्र मेगा फायनल विजयी झाला तर या 5 वर्षांमध्ये निश्चितच तिसरी मेगा फायनल या मैदानावरती जिंकेल तो म्हणजे बाल संघ. मी सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं इथे मात्र आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला या सामन्यासाठी सहकार्य केलंय. इथे मात्र मला देखील व्यासपीठावरती समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी जय बजरंग क्रिकेट संघ मानकिवली गावचे खूप खूप आभार मानेल ज्यांनी मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा निश्चितच मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय या 3 षटकांसाठी मेगा फायनलच्या या लढतीसाठी. एक नारी लिगावचा एक गोड आवाज जगदीश पाटील सरांना. हॅलो, थँक्यू ओमकार. उपस्थित लाडक्या तमाम क्रीड रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत केलं जातंय. जय बजरंगी क्रिकेट संघ माणकिवली आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळतोय. शेवटचा सामना या ठिकाणी मेगा फायनलचा भुईसावरे विपक्ष गावदेवी भाल या दोन संघामध्ये आहे. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर तर 43 धावा गुटल्यात बाल संघाने, 44 धावांची गरज आहे ती मात्र 3 षटकामध्ये. हरेश मांडवगडच्या संघाला ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ केला, दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा हा संघ क्वालिफाय झाला आहे, तो मेगा फायनलमध्ये आहे. आणि आज मात्र त्यांचा खेळ ठिकाणी कसा होईल हे पाहणं उचित ठरेल. गोलंदाज पाहतोय आपण, गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक संघाच्या वतीने फेकलं जातंय ते मात्र विनोद म्हणवी. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेला झेल देऊन परततोय, पहिल्याच बॉलवरती फलंदाज झाला बाद आणि येथून लागतोय भुईसावरे संघाला मोठा धक्का. हॅलो, तर फलंदाज बाद झालाय पहिल्याच बॉलवरती, गोलंडकचा शिकार होतोय फलंदाज हरेश वर्णवचा. फलंदाज मैदानामध्ये येतोय, फटका तर चांगला खेळलाय. पुन्हा एकदा धावची जी संधी होती मात्र थ्रोपैकी थोडीशी स्क्वेअर पाहायला मिळतो आणि तेथून मात्र एक धाव आणखीन धावपळकावरती कित केली जातोय. तर 44 धावा बनवायचे आहेत. यावेळेस मात्र अगोदरच फटका खेळल्यात गुड बॉलिंग विनोद बडवे यांचा, चांगला चेंडू होता. आता चेंडू गेलाय तो डॉट, एक डॉट चेंडू सामन्यावरती पकड निर्माण करेल तो मात्र या संघाचे. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, अतिशय सुरेख चेंडूची लाईन अँड लेंथ पहा किती चांगली पाहायला मिळतो आपल्याला. दोन चेंडू मात्र डॉट फेकल्यात त्यामुळे एक निर्धाव चेंडू सामन्याला कावटणी देईल. यावेळेस मात्र एज लागतोय, पाठीमागे
चेंडू जायचा होता शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि फलंदाज बाद होते. दुसरा धक्का लागत असताना टीम भुई सावरे संघाला. नवीन फलंदाज सतीश मैदानामध्ये येतोय. तर आतापर्यंत एकच धाव धावपळकावरती आहे. तीन षटकांचा सामना. यावेळेस चॉकलाईटचा चेंडू होता, ड्राईव्ह करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण करतोय. तीन धावा लागल्यात धापडकावरती. फार मोठी स्पर्धा, चार दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं असं आयोजन केलं गेलं आहे. त्याचबरोबर पाहिलं तर शेवटचा मेगा फायनलचा सामना. राउंड विकेट या ठिकाणी पाहतोय आपण. अलकसा अपील केलं होतं, अपीलामध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला कारण चेंडू पडल्यानंतर निश्चितच खाली राहिला होता. तर गोलंदाज पाहतोय सोमनाथ राणेला, जो दुसरं षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने. या ठिकाणी मात्र लेग बीपरचा अपील, पंचाने उचलून धरलाय. फलंदाज होतोय बाद. तर निश्चितच या ठिकाणी पाहतोय धाबा येत नाही आहे दुसरे षटक सोमनाथ राणेचा. आणि हळूहळू म्हणजे जसे डॉट चेंडू जातील तसं मात्र या ठिकाणी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत नियल मात्रे, नो मिस्टेक. फलंदाज बाद, आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज अतिश मैदानावरती येतोय. या ठिकाणी चेंडू एस्टेनच्या वरून जातोय. गुड बॉल. धावसंख्या धावपळकावरती फक्त तीन धाव आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट दिला जातोय आणि फलंदाज होतोय तो बाद. पाहिजेल तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. तो नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. ऋषीला पाहतोय. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग, अतिशय चांगला बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. तो मात्र आपल्याला षटकामध्ये दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. आणि आता मात्र पाहिलं तर धावसंख्या फक्त तीन धावा धापलकावरती. Oh,
नसे औपचारिकता मैच मध्ये गोलंदाज चंद्रचा पाहतोय तिसरे षटक पहिला चेंडू अतिशय चांगला एज लागले आहे फलंदाज बाद एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्यात या वेळेस मात्र ऑफ ड्राय करायचं होतं पुन्हा एकदा डॉट चेंडू तर एका पाठोपाठ एक डॉट चेंडू फेकलं जात आहेत मगाशी जर पाहिलं तर मेडन षटक फेकलंय सोमनाथने अतिशय चांगली कामगिरी करत असताना या ठिकाणी पाहतोय जयेंद्रला संघाच्या वतीने तिसरे षटक आणि हा मॅच सुद्धा बनसाईड पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी लेटकट खेळायचं होतं पुन्हा एकदा डार्ट चेंडू या वेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू गुड बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं आता सुद्धा मिडल षटक फेकतोय की काय जयेंद्र म्हात्रे ला पाहतोय आपण ठिकाणी अतिशय चांगली गोल